बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. नमस्कार, मी दिनानाथ परब तुमच्या सर्वांचं लोकसत्ता ऑनलाईनमध्ये स्वागत करतो. आता आपण आहोत नेवल डॉकयार्डमध्ये. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही आहे INS खांदेरी पाणबुडी. आत्ताच थोड्या वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या पाणबुडीचं जे आहे ते लॉन्चिंग झालेलं आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज INS खांदेरी या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश झाला. या पाणबुडीच्या समावेशाने भारतीय नौदलाची ताकद कैक पटीने वाढली आहे. INS खांदेरी ही कलवरी श्रेणीतील दुसरी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत अशा 6 पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या श्रेणीतील INS कलवरी ही पहिली पाणबुडी डिसेंबर 2017 सेवेत रुजू झाली. पुढच्या काही वर्षात कलवरी श्रेणीतील आणखी 4 पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील खांदेरी किल्ल्यावरून या पाणबुडीला INS खांदेरी नाव देण्यात आलं आहे. DCNS या फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने मेक इन इंडिया अंतर्गत या पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली आहे. जून 2017 ते ऑगस्ट 2019 या काळात समुद्रात खांदेरीच्या वेगवेगळ्या कठोर चाचण्या घेण्यात आल्या. सर्व कठोर निकष पूर्ण करून खांदेरी आज नौदलात दाखल झाली. INS खांदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता. या पाणबुडीमध्ये परमासिन मोटारचा वापर करण्यात आल्यामुळे ही पाणबुडी समुद्रातून जात असताना तिचा आवाज येत नाही, त्यामुळे शत्रूला चकवा देऊन हल्ला करता येईल. 45 दिवस पाण्याखाली राहण्याची क्षमता असलेली खांदेरी टॉर्पिडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे, त्यामुळे पाण्याखाली आणि समुद्रातील शत्रूच्या जहाजांचा वेध घेता येईल. या पाणबुडीचा वेग ताशी 20 नॉटिकल माईल आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खांदेरीच्या वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी मोठ्या संख्येने नौसैनिकांची गरज लागणार नाही. 36 क्रू सदस्य पुरेसे आहेत. याआधी 60 नौसैनिकांची आवश्यकता होती. नौसैनिकांची संख्या कमी झाल्यामुळे ऑक्सिजनची बचत होणार आहे, त्यामुळे पाणबुडीला जास्त दिवस पाण्याखाली राहता येईल. 67 मीटर लांब, 6.2 मीटर रुंद आणि 12.3 मीटर उंच असलेल्या खांदेरी पाणबुडीचे वजन 1550 टन आहे. आता आपल्यासोबत आहेत INS खांदेरीचे अधिकारी कमांडर सुजित यादव. तर आपण त्यांच्याकडनंच या पाणबुडीबद्दल जाणून घेणार आहोत. सर, ये जो सबमरीन जो है इसकी क्या विशेषता है, ये क्या खासियत है इस सबमरीन की? INS खांदेरी स्कॉर्पिन क्लास की सेकेंड सबमरीन है और जो स्कॉर्पिन क्लास में जो टेक्नोलॉजी यूज़ की गई है वो दुनिया में सबसे अत्याधुनिक है. इसके जो वेपन हैं, जो सेंसर हैं, इसके अंदर जो मोटर लगाई गई है, इसके अंदर जो सिस्टम्स लगाए गए हैं वो दुनिया में सबसे अल्ट्रा मॉडर्न है. तो पूरा का पूरा जो पैकेज है वो हमारे को, हमारी जो डिफेंस फोर्सेज हैं उनको एक बहुत बड़ा बूस्ट देता है, इंडियन नेवी को एक बहुत बड़ा बूस्ट देता है और भारत देश को एक बहुत बड़ा बूस्ट देता है. सर, ये पानी के नीचे जो है ये कितने दिनों तक ये सबमरीन रह सकती है? किसी भी कन्वेंशनल सबमरीन को पानी के नीचे रहने में के लिए फ्यूल, राशन और हवा, इन तीन चीज़ों की ज़रूरत होती है. तो उसके हिसाब से ये सबमरीन 45 से 50 दिन सब पानी के नीचे रह सकती है. INS खांदेरी या पाणबुडीला अखंड, अभेद्य आणि अदृश्य म्हटलेलं आहे. अदृश्य यासाठी कारण की पाणबुडी जी आहे ती शत्रूच्या रडारला सहजासहजी सापडत नाही आणि शत्रूच्या रडारला चकवा देऊन हल्ला करण्याची या पाणबुडीमध्ये क्षमता आहे. या पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद जी आहे ती कैकपटीने वाढलेली आहे आणि भविष्यात ही चीन आणि पाकिस्तानसाठी एक धोक्याची घंटा आहे.